रोजच्या प्रमाणे 6 डिसेंबरला सकाळी माईसाहेब जेव्हा बाबासाहेबांना उठवायला गेल्या तेव्हा बाबासाहेब झोपेतच गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना रडू कोसळले. त्यांनी ताबडतोब सुदामाला पाठवून नानकचंदांना बोलावले. रतूंना अश्रू आवरत नव्हते. बाबासाहेब, मी आलोय, मला काम द्या, म्हणत ते रडू लागले. दुःखाचा आवेग थोडा कमी झाल्यावर त्यांनी नातेवाईक, कार्यकर्ते तसेच केंद्रीय मंत्र्यांना ही वार्ता कळवली. बाबासाहेबांच्या मरणाची खबर आगीसारखी देशभर पसरली. त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागल्या. अनेक मंत्री येऊन गेले. पंडित नेहरू स्वतः आले आणि आपल्या संवेदना व्यक्त केल्या. अंत्यविधीकरिता प्रेत मुंबईला आणायचे ठरले. शवासोबत नानकचंद, सोहनलाल शास्त्री, माईसाहेब, भदंत आनंद कौशल्यन इत्यादी मिळून 11 जण खास डाकोटा विमानाने रात्री 10:30 दिल्लीहून निघाले. मुंबईला पोहोचले तेव्हा सकाळचे 3:30 वाजले होते. सांताक्रूज विमानतळावर दुपारपासूनच हजारो शोकाकुल लोक वाट पाहत थांबले होते. मृत शरीर राजगृहात आणले गेले. बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो लोक मिळेल त्या साधनाने मुंबईला आले. अंतिम दर्शनासाठी लोकांना 10-10 तास रांगेत उभे राहावे लागले. मुंबईच्या इतिहासात असा विलाप, असा शोक पहिल्यांदा झाला. दुपारी 2 वाजता शवयात्रा निघाली. शव फुलांनी आच्छादलेल्या ट्रकवर ठेवले होते. आजूबाजूला मेणबत्त्या व अगरबत्त्या लावल्या होत्या. दुरून लोकांना दिसावे यासाठी चेहऱ्यावर प्रकाशाची व्यवस्था केली होती. 4 तासांनी अंत्ययात्रा दादर चौपाटीस्थित स्मशानात पोहोचली. शव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांनी त्रिवार बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. चितेला साक्षी मानून 1.5 लाख लोकांनी भदंत आनंद कौशल्यन यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बुद्धम सरणम गच्छामीचे सूर मंद झाले होते. रात्री 7:30 वाजता पुत्र यशवंतरावांनी शरण पेटवली. लाखो लोक रडू लागले. वातावरण भावूक झाले. इकडे चिता जळत होती. लाखो उपस्थितांच्या डोळ्यासमोर इतिहासाच्या पानामधली अमिट चित्र सरकत होती. आणि तिकडे दूर सारनाथमध्ये बुद्धांच्या 2500व्या जयंती सोहळ्याचा समारोप होत आला होता. झालं शांत झालं. एका युगाचा अंत झाला. धगधगता ज्वालामुखी शांत झाला. पण मी काळ मी कसे थांबणार. मूक अश्रू ढाळी ढाळी मी सरकत राहिलो. बघता बघता 50 हून अधिक वर्ष झाली. बाबासाहेब आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहेत. धुळीतून उठुनी शिखरावर चढला. ज्ञानी राजा जगी गाजला. धुळीतून उठुनी शिखरावर चढला. ज्ञानी राजा जगी गाजला. दुबळ्याचा धनी रणी ठाकला. अन्यायावर जय मिळविला. दुबळ्याचा धनी रणी ठाकला. अन्यायावर जय मिळविला.